हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर सकाळी सकाळी 5:30 ही क्लिप आहे आणि मी तर 4 उठले होते. तर आम्ही निघालोय पुण्याला जायला. तर कशासाठी काय ते येत्या वेळेमध्ये कळेलच तुम्हाला. तर आवरायचं होतं तर त्याच्यामुळे मी पहाटेच उठले होते आणि आवरून घेते मी आता पटापट. आणि माझी ना 8 झालं झोपच व्यवस्थित होत नाही आहे, तर त्याच्यामुळे खूप सारे डार्क सर्कल्स आलेले आहेत आणि तेच दाखवते मी इथे तुम्हाला. तर चाललोय आम्ही आता आणि घरातली सगळी कामं वगैरे पटापट आवरून घेतली मी. भांडी वगैरे पडलेली घासली, मांडली सगळी घरं व्यवस्थित, दार वगैरे लावली, गॅस खालतून बंद वगैरे केला आणि आता निघालोय आम्ही. तर जातो आता. हॅलो, हाय कन्हा. हाय, कुठं चालला तू? होय का? तर चाललोय आम्ही. एसटी मिळाली आम्हाला लगेचच आणि एसटीमध्ये घाबरण्यासारखं वातावरण मला खरंच वाटलं नाही, कारण गर्दी खूप कमी आहे आणि आम्ही म्हणजे पूर्ण सॅनिटायझर वगैरे सोबत घेऊन गेलो होतो, जे स्प्रेवाले सॅनिटायझर असतात ते. आणि प्रत्येक जणच हे एसटीमध्ये करत होतं, तर पूर्ण एसटीमध्ये मला वाटतं सॅनिटायझरचाच वास येत होता, कारण प्रत्येक जण बसायच्या अगोदर सॅनिटायझर स्प्रे वगैरे करूनच बसत होते आणि प्रत्येक जण आपापली काळजी घेत आहे. आणि थोड्या वेळाने आम्हीही यूज टू झालो, कारण हे खूप विचित्र वाटत होतं सुरुवातीला, पण नंतर कोणालाही शिंकताना किंवा खोकताना वगैरे असं काही दिसलं नाही. मग त्यानंतर थोडंसं तोंड वगैरे सोडलं होतं मी पण. तर जातो आता आम्ही. Thank you.
तर आली आहे मी आमच्या घरी आणि आले सर्वात अगोदर तर आंघोळ केली. आंघोळ करून कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर एसटीतनं आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणजे घेतलं होतं सोबत पण खायची काही इच्छा झाली नाही आणि नकोच म्हटलं ते खाणं पिणं एसटीमध्ये केलंच नाही. तर त्यानंतर मग डायरेक्ट आता मी घरी आल्यावरतीच खाल्लं वगैरे आणि थोड्या वेळ आता बसलो आहे सगळ्यांची गप्पा मारत इथे. तर मी बसली आहे, सोनू आणि सोनूची उनी बाहेर खेळत होते आणि इथे बसले आहेत सोनूचे पप्पा, तर ते पण बसले होते निवांत. मग थोड्या वेळ रेस्ट केलं आम्ही आणि त्यानंतर मग संध्याकाळी एक कार्यक्रम होता. तर खरं तर त्या कार्यक्रमासाठी चालू आहे आम्ही, तर त्या कार्यक्रमाला जायचं होतं. तर मग आता काय करते, मी थोड्या वेळ रेस्ट करते आणि दुसरा भाग जो आहे तो आपला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करते. तर सोनूचं चाललंय खेळणं आणि त्याची ओनी आणि तो दोघं जण इथं खेळत होते गॅलरीमध्ये. तर हाच होता आपला आजचा लास्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय.